नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना मोठी आणि आनंदाची बातमी ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडनं संयुक्तपणे येत आहे. ती म्हणजे पीएम किसानचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता आता एकाच वेळी एकाच दिवशी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. ही तारीख आणि वार नेमका काय असणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हा बुधवारी 28 फेब्रुवारी 2024 रोजी यवतमाळ या ठिकाणवरनं, महाराष्ट्रातील यवतमाळ या ठिकाणवरनं थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्यासोबतच नमो शेतकरी किसान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ताही आता बुधवारीच 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते हा वितरित केला जाणार आहे. केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून 4 महिन्यातून एकदा प्रत्येकी 2000 रुपयांची आर्थिक मदत, वार्षिक 6000 रुपये ही पीएम किसान योजनेच्या अंतर्गत मदत करण्यात येत असते. त्यानुसार योजनेचा 16वा हप्ता राज्यातील 16,96,000 शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी 28 फेब्रुवारी 2024 रोजी हा हप्ता दिला जाणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून 1,943,46,00,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. राज्याच्या नमो किसान योजनेचा दुसरा व तिसरा हप्त्याचे सुमारे 3 हप्ते हे वितरित केले जाणार आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना 6,000 रुपये एक रकमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजना राबविली जात आहे. निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात वार्षिक 6000 रुपये आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,13,60,000 शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यामध्ये 27,638 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे. त्यासोबतच मित्रांनो, नमो शेतकरी किसान सन्मान योजनेअंतर्गत जे काही हप्ता आहे दुसरा आणि तिसरा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती बुधवारी हा थेट पद्धतीने जमा केला जाणार आहे. 1,943 कोटी रुपयांचं वितरण या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीत 16व्या हप्त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असते. बुधवारी 28 फेब्रुवारी 2023 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील होणाऱ्या समारंभात सभेतून हे केलं जाणार आहे. तसेच राज्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्त्याचे एकत्रित लाभही प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे. पीएम किसान योजनेचा 16व्या हप्त्याचा 1,943,46,00,000 रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई KYC पूर्ण केलेल्या एकूण 87,96,000 शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट पद्धतीने हा लाभ जमा केला जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, येत्या बुधवारी 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 व नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचे एकूण 4000 असे शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 6000 रुपये हे वर्ग केले जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही योजना आणि या गोष्टीबद्दल काय वाटतं की जे काही आहे पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे हे तीनही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे, तर ही येणाऱ्या जी काही लोकसभा निवडणूक आहे जी मार्चमध्ये जी जाहीर केली जाणार आहे याला डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना खुश करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना. कारण की शेतकऱ्यांच्या मालाला, शेतमालाला भाव दिला जात नाही. त्यांच्या कांद्याची असेल, तांदळाची असेल, इतर पिकांची निर्यात थांबवली जाते आणि
थोडे पैसे देऊन शेतकऱ्यांना खुश करण्याचा हा प्रयत्न केला जातो, तर शेतकरी याला भूलतील का? आणि शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवण्याचा मोदी सरकारचा हा प्रयत्न सफल होईल का, हा येणारा काळच ठरवणार आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती. पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच असेच व्हिडिओ माहिती आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.